नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 32.2 घेतोय बहुपदीय टॉपिक मधील, जो की शेवटचा टॉपिक आहे आणि ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हा या ठिकाणी महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि 8वी स्कॉलरशिप गणित या पुस्तकातील हा चॅप्टर आपण या ठिकाणी घेतो. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. यामधील पहिला प्रश्न तुमच्यासमोर या ठिकाणी दिसतोय, सेपरेट घेऊयात प्रश्न. हा दॅट इज हा पहिला प्रश्न बघा. एक्सचा वर्ग वजा 5x + 7 ही एक बहुपदी आहे आणि 2x² + 4 यांच्या बेरजीत कोणती बहुपदी मिळवल्यास 5x² + 4x + 3 ही बहुपदी मिळेल. ओके, आता यांची आपल्याला बेरीज करायची. अगोदर यांची आपण बेरीज करूयात. बघा, सिंपल या ठिकाणी मांडणी करूयात. x² परत काय हे -5x परत हे +7 यांची बेरीज. ओके, आणि म्हणजे जे प्लस, ओके, हे 2x² आडवी मांडणी केलेली जास्त फायदेशीर ठरेल. +4 म्हणजे बेरीज करू. आता बेरीज करताना xx चे पद अगोदर x² म्हणजे काय होईल, हे 3x². ओके, आता हे -5x, इथे x वगैरे नाही काही, त्यामुळे हे -5x येईल. परत 7 × 4 = 11 म्हणजे यांची बेरीज किती येते, 3x² - 5x + 11. यांच्या बेरजीत कोणती बहुपदी मिळवल्यास 5x² + 4x + 3 हे उत्तर येईल म्हणते. म्हणजेच याचा अर्थ काय, लक्षात घ्या, हे जी 5x² आहे +4x + 3 याच्यामधून जर ही बहुपदी आपण वजा केली, ओके, वजा हे बघा 3x² हे -5x आणि +11 ही जर आपण वजा केलं तर येणार आपल्याला उत्तर मिळेल. या ठिकाणी वजा करूयात. वजाबाकी करताना नेहमी आता खाल प्रत्येकाचे चिन्ह चेंज करायचे खालचे. इथं इथं अधिक असेल तर इथं वजा होणार, इथं वजा असेल तर इथं अधिक होणार, लक्षात घ्या. इथं अधिक असेल तर इथं वजा होणार, ही बेसिक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आपल्याला. आता वजा बघ करूयात. आता हे चिन्ह बघ, हे फक्त खालच्या चिन्हाचा विचार करायचा. हे 5x² - 3x² म्हणजेच काय येईल, हे 2x². ओके, आता +4x आणि हे +5x झालं. आता हे म्हणजेच +9x हे +3 आणि -11 म्हणजेच या ठिकाणी किती होणार, हे -8. ओके, 8 × 3 = 11 म्हणजेच 2x² + 9x - 8 हे ऑप्शन कुठं आहे बघा. हे ऑप्शन आहे एकच नंबरला दिसते आपल्याला, 2x² + 9x - 8 म्हणजे हे आपले या ठिकाणी फायनल आन्सर आहे. असेच प्रश्न आहेत मित्रांनो, सगळे प्रश्न सोडूयात. हा दुसरा प्रश्न बघा. a² - 2a + 5 या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा केल्यास 2a² - 5 ही बहुपदी आपल्याला मिळेल. ओके, म्हणजेच आपल्याला याच्यातून आपल्याला वजा करायचे कोणती तर बहुपदी. समजा ही जरी आपण बहुपदी वजा केली तर आपल्याला या ठिकाणी जे पाहिजे ते उत्तर या ठिकाणी अपेक्षित उत्तर मिळेल आपल्याला. त्यासाठी हे लिहून घेऊयात. बघा, हे पहिल्यांदा काय, हे a² हे -2a + 5. ओके, याच्यातून कोणती बहुपदी वजा केल्यास म्हणते वजा हे 2a² + 5. ओके, परत बघा, हे a² - 2a + 5 हे -2a² - 5. आता a² - 2a² म्हणजेच काय होणार आहे, लक्षात घ्या. हे a² आहे, याला जवळ आणूया वाटलं असतं अगोदर. आपण a² - 2a² जास्त तुम्हाला समजेल. आणखी परत हे -2a, आता हे +5 आणि -5 या ठिकाणी मित्रांनो कॅन्सल होईल. a² - 2a² म्हणजेच -a² होईल आणि -2a. ओके, -a² - 2a हा ऑप्शन कुठं आहे या ठिकाणी बघा, आहे ऑप्शन नंबर 3 -a² - 2a म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर 3. हा नंतर तिसरा प्रश्न बघा. 3m² - 5m + 7 या बहुपदीतून हे बहुपदी आपल्याला वजा करायची आहे. आलेल्या बहुपदीत ही बहुपदी या ठिकाणी आपल्याला मिळवायची आहे. असता पुढीलपैकी कोणती बहुपदी मिळेल हे आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे. बघा, या ठिकाणी सिंपल लिहून घेऊ आपण. हे 3m² - 5m + 7 ही बहुपदी वजा करायची आपल्याला. म्हणजेच हे वजामध्ये लिहू आपण, -m² हे -2m आणि -3. मग काय होईल बघा, हे 3m² - 5m हे +7 वजा
आमचा वर्ग हे वजा दो नियम होईल, वजा गुणावं लागेल ना, हे वजा गुणिले वजा हे अधिक तीन होईल। ओके आता या ठिकाणी तीन एमचा वर्ग आणि वजा एमचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे, हे दोन एमचा वर्ग, हे पाच एम आणि दोन एम म्हणजेच काय होईल, वजा पाच वजा दोन म्हणजे वजा सात एम, प्लस सात आणि तीन दहा। ओके ही काय येणार यांची, ही वजा बाकी आलेले, परत आलेल्या बहुपदी ही बहुपदी आपल्याला मिसळायचे। ओके या बहुपदी आपल्या बहुपदीमध्ये ही बहुपदी मिसळायचे, तर इथं पुढेच लिहूया आपण हे प्लस हे वजा दोन एमचा वर्ग अधिक दोन एम, हे अधिक दोन बरोबर काय होईल बघा, हे दोन एमचा वर्ग आहे तसं ठेवलं आपण, हे वजा सात एम हे अधिक दहा। ओके हे आता अधिक, हे आता अधिक आणि वजा काय होणार आहे, हे वजा होणार आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी जे चिन्ह आहे आपलं ते वजाचं आलं पाहिजे, हे वजा दोन एमचा वर्ग, हे परत हे अधिक आहे त्याच्यामुळे आहे त्याचं चिन्ह राहील मधलं दोन एम आणि अधिक हे दोन। ओके आता दोन एमचा वर्ग आणि वजा दोन एमचा वर्ग कॅन्सल होईल मित्रांनो, बघा हे वजा सात एम आहे आणि अधिक दोन एम आहे, वजा सात अधिक दोन म्हणजेच वजा पाच एम होईल, हे झालं। आता काय राहिलं, फक्त दहा आणि दोन, दहा आणि दोन किती होतात, बारा, वजा पाच एम अधिक बारा हे आपलं फायनल आन्सर असेल आणि तो आहे ऑप्शन नंबर आपला चार। ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न आहे या ठिकाणी, बघा ही एक बहुपदी आहे, वजा हे दिले आपल्याला, या बहुपदीनं सरळ रूप दिले असता कोणती बहुपदी मिळेल, सिंपल आपल्याला या ठिकाणी सोल्युशन काढायचं आहे। आता दिलेलं आहे ना ते व्यवस्थित आपण लिहून घेऊ, काय दिले बघा, हे चार एक्सचा वर्ग वजा पाच एक्स अधिक सात, आता इथं बघा वजा आहे, ओके वजानं पूर्ण या बहुपदीला आपल्याला या ठिकाणी म्हणजे कंसाच्या बाहेर काढायचे, म्हणजे प्रत्येकाला वजा चिन्ह लावायचं, म्हणजे वजानं या ठिकाणी मल्टिप्लाय करायचे। आता हे वजा सुरुवातीला काय येईल, हे तीन एक्सचा वर्ग, परत हे वजा आणि हे अधिक आहे, वजा गुणिले अधिक म्हणजेच वजा होत असतं, हे वजा दोन एक्स आणि हे वजा गुणिले अधिक म्हणजे वजाच होत असतं, हे वजा एक, परत इथं अधिकचे चिन्ह आहे म्हणजे मधलं आहे तसं राहणार आहे। ओके बाहेर जर अधिकचे चिन्ह असेल तर मधले साईन चेंज होणार नाहीत आपले, हे एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा पाच। ओके आता हे आपण व्यवस्थित सॉल्व करूया, हे चार एक्सचा वर्ग, तीन एक्सचा वर्ग आणि हे काय वजा तीन एक्सचा वर्ग आणि एक्सचा वर्ग। आता बघा चार एक्सचा वर्ग मधून वजा तीन एक्सचा जर वर्ग केला तर एक्सचा वर्ग राहणार आहे आणि हा एक्सचा वर्ग, ओके एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग म्हणजेच दोन एक्सचा वर्ग येईल। ओके त्याच्यानंतर बघा हे वजा पाच एक्स वजा दोन एक्स हे किती होणार आहे, वजा पाच एक्स आणि वजा दोन एक्स म्हणजेच वजा सात एक्स अधिक एक्स म्हणजेच या ठिकाणी वजा सहा एक्स येईल, याचं पण का हे पण आपण सॉल्व केलं। आता हे सातमधून एक गेलं वजा सहा आणि वजा पाच, सॉरी सातमधून वजा एक गेलं या ठिकाणी सहा राहील, सहामधून जर पाच गेलं तर या ठिकाणी एक राहील, दोन एक्सचा वर्ग वजा सहा एक्स अधिक एक म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन हे आपलं करेक्ट आन्सर येईल, ऑप्शन नंबर दोन हा पर्याय आहे, दोन एक्सचा वर्ग वजा सहा एक्स अधिक एक, म्हणजे असं स्कॉलरशिपमध्ये स्टेप न वाढवता कमीत कमी स्टेपमध्ये जेवढं आपण काढताल तेवढं आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो, म्हणून मधली स्टेप मी लिहिली नाही। नेक्स्ट क्वेश्चन, आता पाचवा प्रश्न आहे बघा, या बहुपदींना सरळ रूप दिले असता पुढीलपैकी कोणती बहुपदी मिळेल, पाठीमागच्या सगळ्याच क्वेश्चन आहे या ठिकाणी, आपण हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करूयात। बघा हे दोन आहे, दोन कंसात आपल्याला दोन न या पूर्ण कंसाला गुणायचं आहे, तर गुणूयात या ठिकाणी, बघा काय होईल, हे दोन एक्स अधिक दोन वाय अधिक दोन झेड, पुन्हा काय होईल, हे वजा तीन एक्स परत वजा तीन आणि वजा वाय म्हणजे या ठिकाणी अधिक होईल, हे अधिक तीन वाय, परत हे वजा तीन आणि अधिक जड जर गुणाकार केला तर वजा तीन जड होईल, वजा तीन जड, परत हे अधिक अधिक असल्यामुळं मधलं आहे तसं राहिले, हे एक्स वजा वाय वजा जड। ओके आता सिम्पल याचं कॅल्क्युलेशन करू आपण, आता हे दोन एक्स कुठे आहे बघा, हे दोन एक्स परत वजा तीन एक्स आहे आणि अधिक एक्स आहे, आता दोन एक्स आणि एक्स किती होते, तीन एक्स, तीन एक्स वजा तीन एक्स म्हणजे या ठिकाणी झिरो येईल म्हणजे कॅन्सल होईल। ओके परत बघा हे दोन वाय, दोन वाय आणि तीन वाय किती होईल, हे दोन वाय
3 वाय, 5 वाय झाले, 5 वायामधून 1 वाय जर गेला तर या ठिकाणी 4 वाय राहतील, 4 वाय। परत झेडचं बघा, हे 2 झेड, 2 झेड, परत बघा हे वजा 3 झेड आहे, म्हणजे या ठिकाणी वजा झेड राहील, आणि वजा झेड म्हणजे या ठिकाणी 4 वाय वजा 2 झेड, या ठिकाणी आपलं आन्सर येईल, जे की 5, ऑप्शन नंबर 1 आहे, 4 वाय वजा 2 झेड उत्तर येईल आपलं, हे फायनल उत्तर। ओके, एका स्टेपमध्ये काढतोय आपण। नेक्स्ट 6वा प्रश्न, हा जरा मोठा प्रश्न आहे मित्रांनो, इथं बघा आता याला थोडं आणखी मोठं करू वाटलंस तर आपण। बघा पुढील प्रत्येक उदाहरणात हो का ही एची किंमत दिलेली आहे मित्रांनो, ए आहे, परत हा बी आहे, बी ची किंमत आहे आणि सी ची किंमत आहे, तर डी ची किंमत काढा। प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी डी ची किंमत काढायची आहे। ए अधिक बी बरोबर डी, बघा आता पहिलं काय, ए अधिक बी बरोबर डी, म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, ए ची आणि बी ची बेरीज करावी लागणार आहे। ओके, याला थोडं छोटं करू म्हणजे आपल्याला साईडला जागा मिळेल। आता ए अधिक बी बरोबर डी, आता ए म्हणजे काय लक्षात घ्या, ए म्हणजे काय आहे या ठिकाणी, ही 5x² आहे, वजा हे 7x आहे आणि अधिक 6 आहे। ओके, आपल्याला प्लस बी, बी काय आहे या ठिकाणी बघा, प्लस बी 2x² अधिक 7, हे 2x² अधिक 7 यांची बेरीज करूयात, काय येईल बघा, हे 5x² आणि 2x² म्हणजे 7x² हे वजा 7x आहे तसं राहील, आणि 6 आणि 7 13। ओके, म्हणजे 7x² वजा 7x अधिक 13 हा ऑप्शन कुठं आहे बघा, यस ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 हे आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण। ओके, हे शॉर्ट केल्यामुळे तर हे हे कॅन्सल करू अगोदर, हे ए आहे, हे बी आहे आणि हे सी आहे। हा सेकंड क्वेश्चन बघा, पहिला क्वेश्चन झाला आपला सेकंड, ए प्लस डी बरोबर सी। आता आपल्याला व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी कशाची काढायची आहे, तर डी ची व्हॅल्यू काढायची मित्रांनो। ए प्लस डी बरोबर सी म्हणजे डी बरोबर काय येईल बघा, म्हणजेच बघा डी बरोबर काय येईल, डी बरोबर ही, ओके हा ए जर इकडे गेला तर डी बरोबर सी मायनस ए येईल। ओके, म्हणजे सी मायनस ए ची आपण या ठिकाणी आता व्हॅल्यू काढूयात, सी मायनस ए काय येईल, सी काय या ठिकाणी बघा, ओके x² अधिक 2x वजा 3। ओके, मायनस ए, ए ची व्हॅल्यू काय या ठिकाणी, 5x² वजा 7x अधिक 6, हे करूयात आपण, हे x² हे अधिक 2x हे वजा 3 हे वजा 5x² हे वजा गुणिले वजा म्हणजे अधिक होणार, हे अधिक 7x आणि हे वजा 6 होईल। आता बघा, हे 1x² आणि वजा 5x² म्हणजे वजा 4x², हे 2x आणि 7x म्हणजे अधिक 9x, हे वजा 3 वजा 6 म्हणजे वजा 9, हा ऑप्शन कुठं आहे बघा, वजा 6x², परत हे काय आहे, अधिक 9x, वजा 4x² अधिक 9x, हा खाली बघतो, वजा 4x² अधिक 9x वजा 9 म्हणजे 2 या ठिकाणी ऑप्शन नंबर येईल 1, बघा हे या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन दिलेलं आहे। त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन बघूयात आपण, म्हणजे 6 मधला तिसरा प्रश्न, ए प्लस बी बरोबर सी प्लस डी, आपल्या व्हॅल्यू काढायची आहे डी ची, तर डी बरोबर काय येईल बघा, हे डी बरोबर काय येईल, ओके ए प्लस बी आहे तसं राहील, हे ए प्लस बी आणि हा जो सी आहे तिकडे वजामध्ये जाईल। ओके, म्हणजे ए प्लस बी वजा सी आपल्याला हे आता करावं लागणार आहे, या ठिकाणी करूयात आपण, हे खोडून टाकू आपण। एचं काय व्हॅल्यू बघा या ठिकाणी, हे 5x² वजा 7x अधिक 6 प्लस बी काय आहे या ठिकाणी, 2x² अधिक 7, अगोदर यांची बेरीज करू आपण, हे काय होईल बघा,
सात एक सा वर्ग वजा सात एक्स सहा सात तेरह अधिक तेरह ओके हि बेरीज आलेली आहे। आता याच्यातून आपण काय करू हे वजा सी लिहू या ठिकाणी पुढे वजा सी काय आहे एक्स चा वर्ग अधिक दोन एक्स वजा तीन हे बघा सात एक्स चा वर्ग हे वजा सात एक्स हे अधिक तेरा वजा एक्स चा वर्ग हे वजा दोन एक्स आणि वजा गुणिले वजा म्हणजेच अधिक तीन ओके। आता सॉल्व करूयात आपण हे सात एक्स चा वर्ग मधून सहा एक्स चा वर्ग गेला तरी सहा एक्स चा वर्ग राहतील सहा एक्स चा वर्ग हे वजा सात एक्स वजा दोन एक्स हे वजा नऊ एक्स तेरा आणि तीन सोळा सहा एक्स चा वर्ग वजा नऊ एक्स अधिक सोळा हा जो आपला चौथा आहे त्याचा ऑप्शन नंबर किती येतो बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन दिसतोय सहा एक्स चा वर्ग वजा नऊ एक्स आणि अधिक सोळा सॉरी ऑप्शन नंबर तीन दिसतोय तीन तीन हा दोन मध्ये या ठिकाणी वजा सोळा आहे सहा एक्स चा वर्ग वजा नऊ एक्स अधिक सोळा म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो चौथा प्रश्न आहे बघा हे बारकाईने करावं लागणार आहे फक्त साधी कॅल्क्युलेशन आहेत आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत फक्त ए प्लस डी बरोबर ए तर डी बरोबर काय येईल बघा डी बरोबर काय येईल मित्रांनो हे बघा ए ओके ह्या हा डी आप डीची व्हॅल्यू कडे या एला जर इकडे नेलं तर काय होणार आहे ए मायनस ए होणार आहे ए मायनस ए म्हणजे झिरो काही चेक करायची गरज नाही ऑप्शन नंबर दोन हे आपलं या ठिकाणी आन्सर येणार आहे कारण व्हॅल्यू झिरो येते। पाचवा प्रश्न ए प्लस बी बरोबर ए प्लस डी तर आपल्याला डीची व्हॅल्यू काढायची आहे डी बरोबर काय येईल बघा हे डी बरोबर ओके हे ए प्लस बी आहे तसं ठेवू आपण ए प्लस बी ओके या एला इकडे घेऊयात म्हणजे वजा ए होईल म्हणजेच ए वजा ए हे शून्य कॅन्सल होईल म्हणजे डी बरोबर काय येणार आहे फक्त बी आणि बी म्हणजे काय दोन एक्स चा वर्ग अधिक सात म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे या ठिकाणी दोन एक्स चा वर्ग अधिक सात पाचचं उत्तर ऑप्शन नंबर तीन बीची व्हॅल्यू हीच डीची व्हॅल्यू आहे या ठिकाणी। सहावा प्रश्न बघा इथं पण का हे ए कॅन्सल होईल मित्रांनो डायरेक्ट जर करायचं म्हटलं तर ओके डायरेक्ट म्हणजे ही स्टेप पण आपल्याला कॅन्सल करायची वगळायची तर डायरेक्ट कसं करायचं आहे इथं ए आहे इकडे या सेम बरोबरच्या चिन्हाचे इकडले इकडले सेम या ठिकाणी कॅन्सल होतं मग वजा सी बरोबर वजा डी म्हणजेच काय होणार आहे हे डी बरोबर सी होणार आहे काय होणार आहे डी बरोबर सी दोन्हीकडलं वजा चिन्ह जर काढलं तर डी बरोबर सी होणार आहे आणि सीची व्हॅल्यू आहे एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वजा तीन ओके मग हा ऑप्शन कुठं आहे बघा एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स वजा तीन म्हणजेच पर्याय नंबर दोन हे आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे। त्याच्यानंतर सातवा प्रश्न ए प्लस डी बरोबर झिरो ए प्लस डी बरोबर झिरो ओके तर डी बरोबर काय लक्षात घ्या ओके तर डीची व्हॅल्यू काय येणार आहे बघा हे डी बरोबर हे झिरो झिरो वजा ए ओके झिरो वजा ए ही या ठिकाणी आपली व्हॅल्यू येणार आहे ओके म्हणजे हे याच्या इकडे जाणार आहे म्हणजे डी बरोबर या ठिकाणी वजा ए या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे तर वजा ए म्हणजे काय होणार आहे बघा हे वजा पाच एक्सचा वर्ग हे अधिक सात एक्स आणि वजा सहा फक्त याचे चिन्ह बदलायचे आपल्याला हे वजा पाच एक्सचा वर्ग होईल इथं अधिक सात एक्स म्हणजे ऑप्शन नंबर दोन उत्तर येईल आपलं वजा पाच एक्सचा वर्ग हे अधिक सात एक्स आणि वजा सहा हे आपल्या या ठिकाणी आन्सर येईल। त्यानंतर आठवा प्रश्न ए वजा डी बरोबर झिरो ओके या डीला जर इकडे आपण इकडे घेतलं तर प्लसमध्ये येणार आहे म्हणजे डीज बरोबर डी बरोबर काय येणार आहे या ठिकाणी डी बरोबर ए येणार आहे आणि एची व्हॅल्यू काय पाच एक्सचा वर्ग वजा सात एक्स अधिक सहा ओके म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर एक पाच एक्सचा वर्ग वजा सात एक्स अधिक सहा ओके कारण या ठिकाणी काय येणार आहे ए बरोबर डी येणार आहे ओके कारण हा डी जर इकडे गेला तर म्हणजेच या ठिकाणी पाच एक्सचा वर्ग वजा सात एक्स अधिक सहा हे आपलं या ठिकाणी ऑप्शन एकदम करेक्ट आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन याला आपण डायरेक्ट झिरो वजा ए म्हणजे बघा लक्षात घ्या याला आपण वजा ए देखील म्हणू शकतो ओके डायरेक्ट असं न करणं कारण हे इकडे गेले तर डायरेक्ट वजा ए तर जसं आपण खाली केलेलं आहे त्या प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन नंतर हां आता सातवा प्रश्न तीन एक्सचा घन वजा दोन एक्सचा वर्ग अधिक तीन या बहुपदीत कोणती बहुपदी मिळवली असता ही बहुपदी मिळेल 2017 विचारलेला प्रश्न आहे कोणती बहुपदी मिळवली असता ही मिळेल म्हणजे आपल्याला ही वजा केल्याशिवाय कोणती बहुपदी मिळवली काढता येणार नाही म्हणून बघा हे काय हे तीन एक्सचा घन हे घन आहे थोडं लक्षात ठेवावं लागेल हे वजा दोन एक्सचा वर्ग अधिक तीन
ही वजा करू आपण, म्हणजे वजा तीन एक्सचा वर्ग वजा चार, वजा नको लिहिलं म्हणून डायरेक्ट लिहिलं मी, तर काय लिहा या ठिकाणी, हे तीन एक्सचा घन हे वजा दोन एक्सचा वर्ग वजा तीन एक्सचा वर्ग म्हणजे वजा पाच एक्सचा वर्ग, आणि हे वजा एक, हा ऑप्शन कुठं आहे बघा सातला, हा दिसतोय ऑप्शन नंबर तीन एक्सचा वर्ग वजा पाच एक्सचा वर्ग, इथं अधिक एक आहे हे वजा तीन एक्स आहे, या ठिकाणी बघा याचं जर आपण साईन चेंज केलं प्रत्येकाचं प्रत्येक म्हणजे याला जर वजा न गुणलं आपण तर काय होणार आहे, हे वजा तीन एक्सचा घन हे अधिक पाच एक्सचा वर्ग, ओके अधिक पाच एक्सचा वर्ग आणि हे अधिक एक येईल, हा ऑप्शन दिसतोय का कुठं बघा, आता ऑप्शन नंबर तीन दिसतोय आपल्याला वजा तीन एक्सचा वर्ग अधिक पाच एक्सचा वर्ग अधिक एक, ओके कारण ह्या या ठिकाणी आपण गुणिलेनं वजानं गुणल्यामुळं या ठिकाणी असा आलेला आहे, ऑप्शन कधी असावी असतोय बरं का, आणि जर ॲक्च्युली जर असा ऑप्शन नसेल तर या ठिकाणी वजानं गुणून असं असं देखील ऑप्शन आपल्याला दिलेला असतोय, दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन या ठिकाणी निवडायचा दोन्ही पण बरोबर असतात, म्हणजेच वजा तीन एक्सचा घन अधिक पाच एक्सचा वर्ग अधिक एक, ऑप्शन नंबर तीन हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, ही एक बहुपदी आहे आणि ही एक बहुपदी आहे, यांच्या बेरजेतून ही राशी वजा केल्यास कोणती बहुपदी मिळेल, अगोदर यांची बेरीज करू आपण, काय दिले बघा हे आठ एक्स वजा सहा वाय अधिक चार अधिक सहा वाय वजा तीन एक्स आणि अधिक सात, ओके करूयात बेरीज आपण, आठ एक्स आणि वजा तीन एक्स म्हणजेच काय आहे पाच एक्स वजा सहा वाय अधिक सहा वाय कॅन्सल होईल आणि हे काय होईल अधिक चार आणि सात अकरा, ही बेरीज आहे आणि याच्यातून ही राशी वजा करायची आपल्याला, म्हणजे वजा करू आपण, हे वजा हे चार अधिक नऊ वाय अधिक दोन एक्स, ओके हे आपलं आलेलं उत्तर आहे, हे बघा हे पाच एक्स अधिक अकरा वजा हे काय आहे चार, हे वजा नऊ वाय होईल आणि वजा दोन एक्स होईल, तर बघा हे पाच एक्स वजा दोन एक्स म्हणजेच या ठिकाणी तीन एक्स होईल, तीन एक्स परत बघा हे वजा नऊ वाय अकरामधून चार गेले या ठिकाणी प्लस सात राहतील, म्हणजेच तीन एक्स वजा नऊ वाय अधिक सात, ऑप्शन नंबर एक हे आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नववा प्रश्न सहाव्या प्रश्नासारखाच आहे, दोन तीन या ठिकाणी दिलेत आपल्याला बघा, याला थोडं वाटलं असतं आणखी मोठं करूया, बघा जर या ठिकाणी ही पहिली बहुपदी आपल्याला दिलेली आहे आणि ही एक बहुपदी, या बहुपदी जर समान असतील तर ए बी सी डी च्या अनुक्रमे किमती किती, आता बघा या जर बहुपदी समान असतील ए, आता बघा ए म्हणजेच या ठिकाणी चार होणार आहे, ओके हे एची किंमत म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे, एक मिनिट ओके ए बरोबर किती येणार आहे, हे ए बरोबर या ठिकाणी चार यायला पाहिजे, परत बी बी म्हणजेच या ठिकाणी वजा पाच यायला पाहिजे, म्हणजे ओके बी बी बरोबर हे वजा पाच यायला पाहिजे, सी आणि हे डी सी म्हणजे काय प्लस सेवन यायला पाहिजे आणि डी डी म्हणजे या ठिकाणी वजा सहा यायला पाहिजे, म्हणजेच काय येईल या ठिकाणी बघा ऑप्शन ओके चार कॉमा वजा पाच कॉमा अधिक सात कॉमा वजा सहा, ओके हा ऑप्शन नंबर कुठं आहे बघा नऊ, या ठिकाणी ऑप्शन नंबर एक दिसतोय चार वजा पाच अधिक सात आणि वजा सहा, ऑप्शन नंबर एक हे या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न ए प्लस बी प्लस सी प्लस डी बरोबर किती, आता यांची आपल्याला बेरीज करायची, तर बेरीज करूयात आपण, आता हे बघा चार आणि वजा पाच हे वजा एक होईल, हे अधिक सात आणि वजा सहा, ओके हे वजा एक अधिक सात म्हणजेच या ठिकाणी हे काय होणार आहे सातमधून सहा गेले प्लस सिक्स आणि वजा सहा, तर याचं उत्तर येणार आहे सहामधून सहा गेले झिरो, दोनचं ऑप्शन नंबर येईल या ठिकाणी दोन, यांची बेरीज झिरो होते म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन. तिसरं ए गुणिले बी गुणिले सी वजा बी गुणिले सी गुणिले डी बरोबर किती, आता या ठिकाणी आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे ए बी सी आणि बी सी डीचा आणि परत त्यांची वजाबाकी या ठिकाणी करायची आहे, तर करूयात आपण हा प्रश्न व्यवस्थित. या किमती आहेत
ए बी सी, ये म्हणजे किती आहे बघा या ठिकाणी, चार आहे. ओके, ये म्हणजे चार आहे. बी म्हणजे किती आहे, हे वजा पाच आहे, हे वजा पाच गुणिले सी, सी म्हणजे आहे सात. ओके, हे एक ब्रॅकेट झालं, वजा दुसरं ब्रॅकेट काय बघा ना, हे बी, बी म्हणजे आहे वजा पाच, सी म्हणजे आहे सात आणि डी म्हणजे आहे वजा सहा. हे बघा आता काय झाले, चार पंचे वीस. ओके, आणि वीस असतात चाळीसचे म्हणजे वजा 140 येतील मित्रांनो, वजा 140. ओके, हे वजाच राहणार आहे. इथं पण बघा, हे 7 5 35, हे वजा 35 आणि वजा 6 म्हणजे यांचा जो गुणाकार येणार आहे तो प्लसमध्ये येणार आहे. ओके, म्हणजेच बघा 7 5 35 आणि 35 आणि गुणिले 6, 6 5 30 ला 0, 8 आले 3, 6 3 18, 8 3 21, 210 होईल. म्हणजेच हे प्लस 210 येणार आहे, हे 210 म्हणू शकतो आपण याला. तर हे बघा आता हे वजा 140, आता हे मध्ये प्लस 210 आहे परंतु बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून परत हे वजा 210 होईल. त्यांची बेरीज करूयात, हे 0 1 4 5 आणि 2 1 3 आणि चिन्ह या ठिकाणी वजाच राहील. म्हणजेच उत्तर येणार आहे आपलं वजा 350, ऑप्शन नंबर 1 हे आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, x² - mx + 7 या बहुपदीची किंमत x = 2 असताना 35 असेल तर mची किंमत किती. आता बघा, एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी 2 ठेवून आपल्याला एमची किंमत काढायची आहे. एक्स ची व्हॅल्यू 2 ठेवू आपण, म्हणजेच काय होणार आहे, ओके 2² वजा हे एमला एम ठेवू, एक्स म्हणजे या ठिकाणी 2 आहे, इथे 2 किंमत ठेवू, हे अधिक किती आहे 7 आहे, बरोबर येणारी किंमत किती आहे 35 आहे. ओके, हे आपल्याला फक्त सॉल्व करायचं आहे. 2² होतो 4 वजा हे 2 एम होईल अधिक 7 बरोबर 35. तर काय होईल आपल्याला परत बघा, हे वजा 2 एम, हे 4 आणि 7 11. ओके, हे वजा 2 एम, हे प्लस 11 बरोबर 35 होईल. हे वजा 2 एम, 11 इकडे जाईल म्हणजे 35 मधून जर 11 गेले तर या ठिकाणी 24 राहतील, डायरेक्ट 24 लिहितो मी, हे वजा 11 इकडे घेऊन. आता वजा 2 एम, आपल्याला एमची व्हॅल्यू काढायची, एम बरोबर काय होईल, हे 24 भागिले हे वजा 2 म्हणजे वजा या ठिकाणी 2 भागिले मध्ये जाईल, म्हणजेच वजा 12, 1 2 2 12 24. ओके, ऑप्शन येईल एम बरोबर वजा 12, म्हणजेच 10चं उत्तर येईल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 11वा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा, या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो व भागाकार या ठिकाणी 3m² + 4m + 1 येतो, तर तो भाजक कोणता. आता बघा, आपल्याला भागाकारामधले बेसिक माहिती आहे, आपल्याला काय म्हण बेसिक काय लक्षात घ्या, भाज्य बरोबर काय असतं लक्षात घ्या, भाज्य, भाज्य बरोबर भाजक ओके गुणिले भागाकार, भागाकार अधिक बाकी. आता या ठिकाणी बघा, एका या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो, पूर्ण भाग जातो म्हणजे या ठिकाणी बाकी येणार नाही, बाकीचा प्रश्न नाही. ओके, आणि या ठिकाणी भागाकार आपल्याला दिलेला आहे, भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार. ओके, बाकीचा प्रश्न या ठिकाणी येणार नाही. आता भाज्य काय दिले आपल्याला या ठिकाणी बघा, समजा भाज्य आपण घेऊ पी, ओके हे भाज्य घेऊ आपण क्यू आणि भागाकार घेऊ आर. ओके, तर या ठिकाणी बघा, आपल्याला या भाज्याला एका भाजकाने पूर्ण भाग जातो व भागाकार एवढा दिलेला आहे आपल्याला, तर भाजक कोणता. आपल्याला किंमत कशाची काढायची या ठिकाणी, भाजकची काढायची आहे, म्हणजेच काय होईल बघा, हे जे क्यू आहे, क्यू बरोबर काय होईल, हे भाज्य जे आहे पी, ओके पी भागिले आर अशा प्रकारे येईल. किंवा आपल्याला या ठिकाणी हे भाजक क्यू आणि आर यांचा गुणाकार या ठिकाणी पी आला पाहिजे, कुठल्याही पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. हे जे दिसतंय तुम्हाला, हे जे आहे भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला भाज्य एवढा आला पाहिजे. भागाकार करण्यापेक्षा दोघांचा गुणाकार जरी आपण चेक केलो तर उत्तरापर्यंत आपण चांगल्या प्रकारे पोहोचू शकतोय. बघा आता या ठिकाणी काय म्हणते आपल्याला, हे उत्तर तर आपल्याला हे भाज्य आहे. ओके, 3m² हे आहे या ठिकाणी भाज्य, त्याला इथं साईडला लिहू अगोदर आपण. बघा, हे 3m² अधिक हे 7m² + 5m
अधिक एक, ओके हे तर मला या ठिकाणी उत्तर आणायचं आहे. ओके आणि कशाला हे जे दिलेलं आहे आपल्याला, काय दिलेलं आहे, हा जो भागाकार दिलेला आहे आपल्याला, 3m² अधिक 4m अधिक 1, हे आहे या ठिकाणी भागाकार. याला आता कशानं गुणल्यानंतर येणारी व्हॅल्यू, ओके आपल्याला याला गुणायचं आहे. ओके याला कशानं गुणल्यास ही जी येणारी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी 3m² अधिक 7m² अधिक 5m अधिक 1 येईल. ओके सोपी पद्धत आपल्याला भागाकार करण्याच्या भानगडीत न पडता आपण. आता या ठिकाणी पहिलं ऑप्शन चेक करू आपण, हे m-2. इथं जर m-2 घेतलं तर उत्तरामध्ये वजा कुठंच नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाही, म्हणजे बघता क्षणी आपण कॅन्सल करू शकतो. आता m+1 जर या ठिकाणी घेतला आपण किंमत, m+1 जर घेतलं तर काय होईल बघा, हे 3m² m न गुणलं जर 3m³, ओके परत काय येईल बघा, हे अधिक हे 4m² हे बघा हे 4m² परत अधिक हे m अधिक m अधिक, आता परत बघा एक नजर गुणलं तर काय येईल, हे या ठिकाणी हे 3m² 3m² होईल. हे आहे तसं एक न गुणलं म्हणजे आहे तसेल 3m² अधिक 4m अधिक 1 येईल. आता हे जर सॉल्व केलं तर कसं होईल बघा, हे 3m² सॉरी 3m³ एकच पद आहे 3m³. आता हे 4m² आणि 3m² म्हणजे अधिक 7m² अधिक 7m² हे m अधिक 4m म्हणजेच हे 5m होईल, 5m आणि हे अधिक 1 म्हणजेच हे बघा या ठिकाणी व्हॅल्यू येते 3m² अधिक 7m² अधिक 5m अधिक 1, म्हणजेच m+1 हा ऑप्शन आपण जो घेतलेला आहे तो एकदम बरोबर आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी ऑप्शन नंबर 2. ओके फक्त आपण जे भागाकार जे बेसिक आहे त्याच्यावर उत्तर काढलं, डायरेक्ट भागाकार करून देखील उत्तर काढता येत असतं, परंतु हे पण मेथड आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो की शेवटचा प्रश्न आहे बघा, आपल्याला काय करायचंय, हा हे सोडवायचंय बरोबर, किती म्हणते सिम्पल सोडवूया या ठिकाणी. आता आपण 4x² वजा 9x अधिक 7, ओके अधिक दिले म्हणजे मधला आहे तसं राहणार आहे, x² व अधिक 5x हे वजा 1 परत हे वजा 5x² वजा गुणिले वजा म्हणजे अधिक 4x आणि वजा 5. आता हे बरोबर किती आपल्याला काढायचं आहे, यस आता या ठिकाणी बघा, हे 4x² आणि वजा 5x², 4x² अधिक 1x² म्हणजे 5x² होईल आणि हे वजा 5x² म्हणजे या ठिकाणी कॅन्सल होईल, हे पूर्ण कॅन्सल होईल, हे वजा 9x. ओके काय अधिक 5x अधिक 4x म्हणजे अधिक 9x आणि वजा 9x हे पण या ठिकाणी कॅन्सल होईल. परत बघा 7 मधून 1 गेला 6 राहील, ओके 7 मधून 1 गेला 6 राहील आणि 6 मधून 5 गेले तर उत्तर येणार आहे मित्रांनो याचं 1, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. परंतु 2 अचूक पर्याय निवडा म्हटलंय, म्हणजेच 1 म्हणजेच याला आपण आणखी कसं लिहू शकतो, हो का, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 असतं, e^0 = 1. म्हणजेच या ठिकाणी दिले 2^0 याची पण व्हॅल्यू 1 येते, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हे दोन आन्सर या ठिकाणी आपले करेक्ट असणार आहेत. अशा प्रकारे हा सर्व स्वाध्याय 32.2 कम्प्लीट केलेला आहे. लवकरच भेटूत आपण स्वाध्याय 32.3 पर्यंत, तोपर्यंत मन लावून अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.